गोयचो सभापती रमेश तवडकर दिल्ली वचून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीक मेळ्ळो. श्रमधाम या घरा बांधून दिवपाच्या उपक्रमाचेर ताणें मोदी कडेन चर्चा केली. सभापतीन हे विशी पत्रकार परिषदेतल्यान माहिती दिली. काल हांव सरकार रमेश तवडकर आणि आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ, पैंगीणच्या सरपंचाक सविता तवडकर आणि आमचे आदले सरपंच गणेश वेळ हे चारही आणि बाकीची टीम आशिली. टीम आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीक मेळ्ळे आणि थंय जे विषय जे झाले ते जे ब्रीफ तुमचं समोर करपाचे असं कोणाचं नाव आज पर्यंत सांगा भेटले असं. आमचे भारतीय जनता पार्टीचे केंद्राचे जे संघटनाचे काही लोक असतात ते बऱ्याच वेळाचेर आमच्या लोकोत्सव म्हणात आमच्या शाळेक विजीत दिल्ले आसा. तशेंच श्रमदान कन्सेप्टाक ताणी सहभाग घेतलो आसा. अशा वेळाचेर त्यांच्या सगळ्यांची विनंती ताणें एक म्हजे कडेन रिक्वेस्ट केलो की माननीय पंतप्रधानांक मेळचे आणि हे सगळे विषय जे आसा ते ब्रीफ करचे असो प्रकारचो आग्रह दिल्लो. आणि त्यांच्या आग्रह फोटीच काल जी बैठक झाली आणि त्या बैठकेंतल्यान अनेक विषय आम्ही पंतप्रधानासमोर आमच्या टिमीन दवरले. आणि तातलो पहिलो जो विषय आशिल्लो तो श्रमधाम हो विषय आशिल्लो. एक सामाजीक तत्वाचेर म्हणजे वॉलंटरी वेजाचेर लोकांक गरिबांक आणि गरजूवंतांक घर बांधून दिवपाचो कन्सेप्ट जो आम्ही काणकोण भागांतल्यान गोंयभर जो चालू केल्लो आसा तो आम्ही व्यवस्थित आम्ही ब्रीफ करपाचो प्रयत्न पंतप्रधानान केलो. दुसरो विषय आसा न्ही की आदर्श युवक संघ जो आसा न्ही तो 95 सालांत सुरू जालो आणि त्यानंतर विशेष करून ट्रायबल जे विषय आसा पळय त्या विषया संदर्भात दुजरो देत एज्युकेशना संदर्भात काम करप सांस्कृतीक क्षेत्रांत काम करता असं नसतं की गोयच्या संस्कृतीचे रक्षण करपी असो तरेचो लोकोत्सव कन्सेप्ट आसा तो आता राष्ट्रीय स्तराचे पावला आसा. आणि ताजे विशेष करून पूर्णपणे म्हणजे ब्रिफिंग आम्ही माननीय पंतप्रधानासमोर केला आणि गोयच्या संस्कृतीचे रक्षण करपा खातीर आदर्श संघ आणि लोकोत्सव कशा तरेन आम्ही करतात आणि ते त्या जे विविध पैलू आसा ते आम्ही पंतप्रधानासमोर दवरपाचा प्रयत्न केला. तिसरो विषय आशिल्लो की बलराम एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आम्ही की ग्रामीण भागातले एज्युकेशन स्ट्रेंथन करपाच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न फाटल्या 16-17 वर्षांक आम्ही जे प्रारंभ केला आज आम्ही एक वेगळ्या टप्प्याचेर पावले आसा. नीट जी एम जी सेटचे जे कोचिंग सेंटर पर्यंत आम्ही सुरवात केली आसा वो एकंदर प्रवास जो आसा तो एज्युकेशन सोसायटीन केल्ले काम आसा ते आम्ही पंतप्रधानासमोर दवरपाचे दृष्टिकोनाचे प्रयत्न केलो. त्यानंतर चौथो जो भाग आसा की ज्या तरेन तांच्या एका विषया संदर्भात ट्रायबल विषय किंवा बाकीचे जो विकर सेक्शन आसा त्या संदर्भात ते सदां इमोशनल आणि त्यांचे एक वेगळ्या प्रकारचे अटॅचमेंट असतात आणि त्या विषया संदर्भात त्यांना सांगता असं माझं की हा सदां ट्रायबल कम्युनिटीने आयल्या म्हणून की 1996 ज्या ट्रायबल मुवमेंटाक जो गोयच्या भूमिपुत्रांचो तांकां दर्जो मेळचो की तांचो राणीमान किंवा बाकीचे तांकां एक स्टेटस मेळचो ह्या दृष्टिकोनाचे प्रयत्न जे आम्ही सुरू केले आणि तातूंतल्यान म्हणजे काकुळेचे आंदोलन म्हणा बाकीचे आंदोलन म्हणा की एज अ एक कार्यकर्ता धरून आमदार धरून ट्रायबल वेलफेअर मिनिस्टर आणि आज सभापती म्हणून जे आसा न्ही या विषयाचो संवेदनशील दृष्टिकोनातल्यान पळयता वही विषय आसा आणि पूर्णपणे तांकां आम्ही ब्रीफ केलो. आणि त्यानंतर शेवटचो जो विषय आम्ही दवरलो त्यांना महत्वाचा विषय म्हणजे कार्यकर्ता किंवा सामाजिक क्षेत्रांत काम करणारो मनीस असो तो सक्षम कसो जावो करपाक जाय या संदर्भातले खूप चर्चा झाली. म्हणजे खंयचेंय आंदोलन खंयचेंय काम जे आसा न्ही मुखेल्या पुटाक जावपाक शकना क्रांती जातकच जायत न्ही जाल्यार त्या घटकाचो विचार जावपाक जाय. आणि त्या दृष्टिकोनातल्यान म्हणजे इतले वर्सांच्या अनुभवांतल्यान जे कार्यकर्तो सक्षम जावपाक जाय बरोबर आशिल्ले लोक ताकदवान जावपाक जाय त्या दृष्टिकोनातल्यान म्हणजे रिसोर्स जे आसा म्हणजे समज काणकोण भाग जर धरले जाय गोंय ग्रामीण भाग जर विषय केल्ले जायत जाल्यार रिसोर्सीस खंयचे आसा रिसोर्सीस आसा ते आमचे कडेन जंगल आसा आमचे कडेन न्हंय आसा शेतकाम आसा
किंवा ट्युरिझम असेल सेक्टर असा डेअरी सेक्टर असा या सेक्टरचा उपयोग करून जसं नाही की गावातलो जो सर्वसामान्य सामाजिक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्तो राजकीय सगळ्या क्षेत्रात काम करणारा त्या कशात तरीन आम्ही करू येतात हो विषय आम्ही त्यांच्यासमोर बोललो. गोवा 365 खात्री विलियम रॉड्रिगीस मनीषा जाधव आणि संगीता ओली.